नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार कोविड विरुद्धच्या लढ्यामध्ये आपण आता एक फार क्रुशल स्टेजला येऊन पोचलेलो आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की लॉकडाऊन बऱ्याच अंशी आता शिथिल झालेला आहे सब्जेक्ट टू सम रेस्ट्रिक्शन का होईना परंतु लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावरती आता शिथिलता देण्यात आलेली आहे आणि जरी बिझनेस एज युजुअल या पद्धतीने आपण मार्गक्रमण सुरू केलं असलं तरी एक गोष्ट फार महत्वाची आहे जी सर्वांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे की कोविडचा धोका अजून संपलेला नाही आणि एक काही आपल्याला उपजीविकेच्या दृष्टिकोनातून कंपल्शन असतात त्यामुळं जरी आपण लॉकडाऊनमध्ये शिथिलता शासनाच्या मार्फत दिली जात असली तरी ज्या काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्या प्रिकॉशन आपण घेत राहणं आवश्यक आहे महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या सहकार्याने कोविडची आतापर्यंतची परिस्थिती जर आपण नवी मुंबई शहरातली पाहिली तर बऱ्याच अंश आपण कोविडशी लढा मिळवण्यामध्ये यश मिळवलं आहे जरी काही केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन होताना आपल्याला दिसत असले तरी सुद्धा एकंदर आपण आकडेवारी जर बघितली तर एक याच्यामध्ये सिल्वर लाइनिंग जी म्हणतो आपण कुठल्याही याच्यामध्ये आपल्या शहराच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल की आपला रिकव्हरी रेट हा वन ऑफ द हायेस्ट आहे आतापर्यंत जे कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहेत आपले त्याच्यापैकी एकोणनव्वद टक्के म्हणजे एटी नाईन पर्सेंट पेक्षा जास्त लोक आतापर्यंत आपले रिकव्हर झालेले आहेत विच इज वन ऑफ द बेस्ट रिकव्हरी रेट्स इन द स्टेट दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आपण आपला जो डेथ रेट असतो ज्याला तांत्रिक टर्म्स मध्ये केस फॅटॅलिटी रेट म्हणतात तो डेथ रेट जो आहे तो आपण आता दोन टक्क्यापर्यंत कमी करण्यामध्ये यश मिळवलेला आहे आपण साधारणतः तीन पॉईंट तीन पर्यंत तो डेथ रेट जो वाढला होता तो प्रोग्रेसिव्हली कमी करत आता आपण दोन टक्क्यावर आलेलोय मला विश्वास आहे की जे प्रयत्न घेतले जात आहेत आणि ज्या पद्धतीने नागरिकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय त्या माध्यमातून आपण नक्कीच हा डेथ रेट जो आहे तो अजून कमी करण्यामध्ये आपल्याला आणि दोनच्या खाली जाण्यामध्ये सुद्धा यश मिळेल परंतु मिशन झिरो अंतर्गत जे आपलं उद्दिष्ट आपण स्वीकारलेलं आहे दॅट एव्हरी अवॉयडेबल डेथ मस्ट बी अवॉइडेड या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे आणि कुठल्याही पद्धतीने आपण आतापर्यंत जे काही आकडे आकडेवारी थोडीफार पॉझिटिव्ह दिसते यातून हुरळून न जाता आपल्या उद्दिष्टापासून आपलं लक्ष ढळू न देता त्या प्रति मार्गक्रमण आपण चालू ठेवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कोविड कॉल सेंटर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलं कोविड कॉल सेंटर सुरू करण्यामागची जी मानसिकता आहे त्याचा बॅकग्राऊंड जे आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण डेथ रेट कमी करण्याचा आणि मिशन झिरोचा जेव्हा विचार करतो त्यावेळी साधारणतः लोकसंख्येपैकी कोण लोक आहेत ज्यांना सगळ्यात जास्त रिस्क आहे ज्यांची बोलणार सगळ्यात जास्त आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते जर ग्रुप लक्षात घेतले सा त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की जे सिनियर सिटीजन आहेत कोमॉर्बिड व्यक्ती आहेत किंवा होम आयसोलेटेड व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असे कुठले इंटरव्हेन्शन आपण करू शकतो ज्या माध्यमातून त्यांचे पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन आपल्याला अवॉइड करता येतील आपल्याला कल्पना आहे की साधारण आपण दररोज ज्या पॉझिटिव्ह केसेस निघतात नवी मुंबई शहरामध्ये त्यापैकी तीस टक्के लोक हे होम आयसोलेटेड होतात आणि सत्तर टक्के लोक हे इन्स्टिट्युशनल फॅसिलिटी ज्या आपल्या आहेत त्या इन्स्टिट्युशनल फॅसिलिटीमध्ये आयसोलेट होतात जे तीस टक्के लोक होम आयसोलेट होतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना हेल्थ केअर सिस्टमला ऍक्सेस आहे का डेली बेसिसवर ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिलं जातं का कुठे जर काही कॉम्प्लिकेशन असतील कुणाला त्यांना कन्सल्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना ऍक्सेस आहे का हे फार महत्वाचे मुद्दे आहेत त्या व्यतिरिक्त जे कोम ऑर्बिट आणि सिनियर सिटीजन लोक आहेत कारण कोविड हा अग, अगदी अनप्रेडिक्टेबल व्हायरस आहे पॉइंट इज नो बडी नोज हाऊ समबडीज बॉडी इज गोइंग टू रिॲक्ट टू द व्हायरस आणि त्यामुळे मी मागच्या वेळी पण आपल्याशी संवाद साधला त्यावेळी बोललो होतो की कुणीही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्यामध्ये अर्थ नाही त्यामुळं कुठलीही व्यक्ती सांगू शकणार नाही की सपोज आय एम पॉझिटिव्ह तर माझी बॉडी कशी रिॲक्ट करेल त्या दृष्टिकोनातून जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जे, जे कोम ऑर्बिड आहेत कोम मध्ये कुठली कोम ऑर्बिडिटी ज्यांना हायपर टेन्शन म्हणजे बीपी आहे डायबिटीज आहे हार्ट डिसीज आहे किंवा किडनी डिसीज आहे मोस्ट सगळ्यात साग, जास्त प्रामुख्याने या चार कोमॉर्बिटेट आहेत त्याच्या व्यतिरिक्त कॅन्सर आणि इतर काही सहव्याधी या सगळ्यांचा जर विचार केला तर या सग, ही जी सगळी पॉप्युलेशन आहे यांच्या बाबतीमध्ये आपण त्यांना जर डे टू डे बेसिसवरती कम्युनिकेशन करू शकलो त्यांना कोविडमध्ये कुठली प्रिकॉशन घेतली गेली पाहिजे इफ अट ऑल सिमटम डेव्हलप झाले तर इमिडिएट टेस्ट केली गेली पाहिजे जर कुणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्याने कुठली काळजी घेणं गरजेचं आहे या गोष्टींसाठी आपण हे कॉल सेंटर सुरू करण्याचा विचार केला एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली जर माइल्ड सिमटमची असेल तर तिचे सिमटम माइल्डच राहावेत मॉडरेट पर्यंत डिटोरेट व्हायला नको एखादी मॉडरेट मध्ये असेल तर तिचे सिस्टम मॉडरेट पर्यंतच राहावेत ती सिव्हिअर कॅटेगरीमध्ये जायला नको म्हणजे फर्दर कॉम्प्लिकेशन कसे अवॉइड करता येतील आणि द लार्जर ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोर्स ब्रिंगिंग अवर डेथ रेट डाऊन या उद्देशाने कॉल सेंटर सुरू करण्याचा आपण या ठिकाणी विचार केला मी सांगितलं की थर्टी पर्सेंट लोक आपले होम आयसोलेटेड आहेत या थर्टी पर्सेंट होम आयसोलेटेड लोकांना जर आपण दररोज फोन करून त्यांची माहिती घेऊ शकलो कोमॉर्ब व्यक्तीला आपण फोन करून त्यांची माहिती घेऊ शकलो या भावनेतनं आपण हे कॉल सेंटर सुरू केलं आणि त्यातून आज रोजी मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होतो की आपलं कॉल सेंटर सुरू करून आता जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणावरती जेवढे कॉल केलेले आहेत त्यातून फार चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स येताना दिसतोय या कॉल सेंटरच्या माध्यमातून आपण जे काही प्रोफेशनल आहेत कम्युनिकेशन स्किल मधलं त्यांना ट्रेनिंग दिलेलं हे सगळे प्रोफेशनल आपण हायर केले डॉक्टरांची एक टीम आपण बसवली ती डॉक्टरांची टीम दररोज कॉल सेंटरच्या सोबत त्या ठिकाणी अवेलेबल असते आणि डेली बेसिसवरती जे आपल्याकडे मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती कॉल केले जातात आपल्याकडे कॉल रेकॉर्ड पूर्ण आहे जी पण व्यक्ती पॉझिटिव्ह आढळते आणि पॉझिटिव्ह मधली जी व्यक्ती होम आयसोलेटेड आहे त्या व्यक्तीचे आपल्याकडे कॉल रेकॉर्ड आहे प्रत्येक होम आयसोलेटेड व्यक्तीला आपल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून दिवसातून दोन वेळेस कॉल केला जातो आणि दोन वेळेस कॉल करून जी क्वेश्चन एअर आपण दिलेली आहे त्या क्वेश्चन एअरच्या माध्यमातून तिची माहिती घेतली जाते की तुम्हाला जे सिमटम आहेत इफ एट ऑल आहेत का सिमटम आणि जर असतील तर कुठल्या प्रकारचे आहेत मग त्याच्यामध्ये घसा खवखवतो का ताप आहे का ताप असेल तर किती ताप आहे आपण सॅच्युरेशन घेता का सॅच्युरेशन घेत असाल तर त्याचं रिडिंग किती आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यांना अजून काही त्याच्यामध्ये जुलाब आहे किंवा टेस्ट आणि स्मेल याचे काही फरक पडलेला आहे याची माहिती घेतली जाते आणि त्याच्यावरून असेसमेंट केली जाते की त्या व्यक्तीची प्रकृती अजून काही खालवते किंवा कसं गरज पडली किंवा त्या व्यक्तीने इच्छा दर्शवली तर त्या व्यक्तीला संपर्क तो कॉल आपल्या जी डेडिकेटेड टीम ऑफ डॉक्टर्स बसलेली असते त्यांच्याकडे डायव्हर्ट केला जातो आणि जे नॉर्मल आहेत ज्या ठिकाणी फार जास्त सिमटम नाही आहेत आणि एव्हरीथिंग सिम्स टू बी ऑल राईट त्याची नोंद त्या, त्या पद्धतीने करून घेतली जाते अशा पद्धतीने आपण दररोज आज रोजी होम आयसोलेटेड व्यक्तीला दिवसातून दोन वेळेस कॉल करतो दोन वेळेस कॉल करण्याचं कारण होम आयसोलेटेड व्यक्ती ही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे ती घरी आयसोलेटेड आहे जर काही कॉम्प्लिकेशन आढळले तर चोवीस तासाचा कालावधी सुद्धा हा फार मोठा होऊ शकतो आणि त्यामुळे दिवसातून दोन वेळेस फोन केला जातो त्यावेळी काही लोकांना वाटतं की आपल्याला आज सकाळीच फोन केला होता सायंकाळी परत फोन करण्याचं कारण काय पण ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण जी कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याच्यासाठी एक तासाचा डिले सुद्धा फार मोठा होऊ शकतो ऍज लाग एव्हरीथिंग इज गोईंग ऑल राईट देर इज नो प्रॉब्लेम ऍट ऑल अँड इन मोस्ट ऑफ द केसेस एव्हरीथिंग गोज ऑल राईट बट व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज दोज फ्यू केसेस जिथं कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात आणि त्या केसेस जर आपण अर्ली डिटेक्ट करू शकलो आणि ते कॉम्प्लिकेशन आधीच डिटेक्ट करून त्यांचा आपण डॉक्टरशी बोलणं करून देऊ शकलो आणि गरज पडली तर त्यांना इमिडिएट आपण इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला शिफ्ट करू शकलो तर आपला पर्पज सफल होतो होम आयसोलेटेड व्यक्तींच्या व्यतिरिक्त कोमॉर्बिड व्यक्तीचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे आपल्याला कल्पना आहे की डोर टू डोअर व्हिजिटचा सर्व्हिलन्सचा कार्यक्रम आपल्याकडे आधीपासून सुरू होताच त्याचबरोबर आता माझे कुटुंब माझ्या जबाबदारीच्या माध्यमातून सुद्धा आपण डोअर टू डोअर सर्वे पूर्ण केलेले आहे त्यातून आपल्याकडं आता मोबाईल नंबर सहित प्रत्येक कुटुंबाचं रेकॉर्ड उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामुळं कुठली कोमॉर्बिड व्यक्ती आहे कुठला ज्येष्ठ नागरिक आहे यांचा संपूर्ण रेकॉर्ड असल्यामुळं यांना आपण दररोज फोन करतो त्यांना फोन करून त्यांची तब्येत कशी आहे जरी ती व्यक्ती पॉझिटिव्ह नसली तरी सुद्धा त्या व्यक्तीला कोविडबाबत माहिती असणं गरजेचं आहे कोविड बा, कोविडबाबत कोणती प्रिकॉशन घेतली पाहिजे ती माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इफ ऑल दॅट पर्सन टर्न्स पॉझिटिव्ह आता पॉझिटिव्ह झाला हे कसं कळेल तर सिमटम आल्यानंतर कोविडमध्ये एक गोष्ट मी वारंवार त्याचा उल्लेख करतो लक्षात घेणं गरजेचं आहे नो सिमटम हाऊ सो एव्हर माइल्ड हाऊ सो एव्हर स्मॉल दॅट सिमटम कुड बी शुड बी इग्नोर कारण कितीही साधा सिमटम असेल तरी इमिडिएट जर आपण टेस्ट करून घेतली आणि इव्हन टेस्ट रिझल्टच्या नंतर आपण आपली कंडिशन मॉनिटर करत राहिलो तर पुढचे कॉम्प्लिकेशन आपल्याला अवॉइड करता येतात आपण डेथ ऑडिट आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण कॉम्प्लिकेशन होण्याचं आहे लेट रिपोर्टिंग जर योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये ऍक्सेस मिळाला आणि योग्य वेळी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकलो तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये पुढचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यामध्ये यश वेताना दिसतं त्या दृष्टिकोनातून कोम व्यक्तीला फोन केला जातात त्यांना कोविडबद्दल ज्या प्रिकॉशन घ्यायचे त्याची माहिती दिली जाते आणि त्यांच्या तब्येतीची जी काही स्टॅटिस्टिक आहे ते रेकॉर्ड केलं जातं अशा पद्धतीने आतापर्यंत जेवढ्या कोमॉर्बिड व्यक्तीला आम्ही फोन केले त्यांच्या पूर्ण रेकॉर्ड त्यांच्या स्टॅटिस्टिक सहित आमच्या पोर्टलवरती आणि सर्व्हर वरती उपलब्ध आहे कोविड मधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पोस्ट कोविड कोविड मधून आता जर बघितला आपण मी मगाशी उल्लेख केला की के आपला रिकव्हरी रेट हा वन ऑफ द बेस्ट इन द स्टेट आहे एटी नाईन पर्सेंट पीपल हॅव रिकवर्ड सो फार आणि ऍबोलूट नंबर जरी बघितला आपण तरी साधारणतः पस्तीस हजारपेक्षा जास्त लोक आतापर्यंत रिकव्हर झालेले परंतु रिकवर जरी झाले तरी जी व्यक्ती कोविडमधून रिकवर झाली तिने स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण असं दिसून येत आहे की कोविडमधून रिकवर झालेल्या काही लोकांना फर्दर कॉम्प्लिकेशन होत आहेत आणि त्यातले मॅक्झिमम कॉम्प्लिकेशन हे ट्रीटेबल असले तरी सिलेक्ट फ्यू केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स आर सिरियसली बिकमिंग टर्निंग सिरियस आणि त्या ठिकाणी पुढच्या काही अडचणी उद्भवतात त्यामुळं पोस्ट कोविडच्या बाबतीमध्ये फार काळजी घेणं गरजेचं आहे या उद्देशातून पोस्ट कोविडची कॅटेगरी सुद्धा आपण आपल्या कॉल सेंटरमध्ये इंट्रोड्युस केली आज रोजी आपले जे पस्तीस हजार पेशंट कोविडमधनं रिकव्हर झालेत त्यांना आपण कॉल सेंटरच्या माध्यमातून फोन करायला सुरु केला आणि त्यांच्यासाठी एक सेपरेट क्वेश्चन बनवली डॉक्टरांच्या कन्सल्टेशन मधून आणि त्यांना डेली बेसिसवरती फोन करून पोस्ट कोविड चे एक्सपिरियन्सेस काय कुणाला पचनाचा काही विकार आहे का कुणाला श्वास घ्यायला त्रास होतो का कुणाला विकनेस फार जास्त जाणवतो का काही लोकांना कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर काही दिवसांचा गॅप झाल्यानंतर सुद्धा ताप येताना दिसतो ज्याला सेकंडरी इन्फेक्शन म्हणतात आणि दिस सेकंडरी इन्फेक्शन कॅन बी व्हेरी सिरियस इफ इग्नोर्ड आणि त्यामुळं त्या ठिकाणी इमिडिएटली अशी केस आपल्याला हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट करणं गरजेचं असतं आणि त्यांना फर्दर मेडिकल केअर मिळणं गरजेचं असतं त्यामुळे तिसरी कॅटेगरी जी आहे आपण कॉल सेंटरच्या माध्यमातून पाहतो ती पोस्ट कोविडची कॅटेगरी का, का, आहे एकंदर या कॉल सेंटरच्या माध्यमातून जी पण कॉल केले जातात त्याचं पूर्ण मॉनिटरिंग आपण सेंट्रली करतो त्याचं रेकॉर्ड आपल्या पोर्टलवरती अवेलेबल आहे त्याचबरोबर सिरियस केसेसचा फॉलोअप पण घेतला जातो एक फार महत्वाचा मुद्दा सायकोलॉजिकल काउन्सलिंगचा सा आहे कारण आपल्याकडे जे काही डॉक्टर्स आहेत आणि आपल्याकडे सायकोलॉजिकल एक्सपर्ट सुद्धा आपण टीम ऑफ डॉक्टर्समध्ये अव्हेलेबल करून ठेवलेत ज्या व्यक्तीला आपण फोन करतो ती व्यक्ती जर तिच्या सोबत घरामध्ये कुणी पॉझिटिव्ह असेल तर ती मनामध्ये एन्झायटी असते की माझ्यासोबत माझी मुलं आहेत माझे सिनियर सिटीजन असणारी आई किंवा वडील आहेत ते पॉझिटिव्ह आहे माझी पत्नी पॉझिटिव्ह आहे यांच्या बाबतीमध्ये काही त्यांच्या शंका असतात काही ठिकाणी लहान मूल पॉझिटिव्ह असेल त्याच्या पालकांना आपण फोन करतो त्यांची एन्झायटी असते सो काउन्सिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट पोस्ट मध्ये काउन्सिलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अस्स्पेक्ट आणि आपण आपल्या टीम ऑफ एक्सपर्ट जे अपॉइंट केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून ही काउन्सिलिंग आपण करतो आणि त्यातूनही त्यांना एक सायकोलॉजिकल रिलीफ मोठ्या प्रमाणावरती मिळतो जे कोविडचं काम आतापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आपण डॅशबोर्ड एक लॉन्च केलेला आहे तो डॅशबोर्ड आहे एन एम कोविड केअर डॉट कॉम या डॅशबोर्डवरती संपूर्ण जे कोविड बाबतचं आतापर्यंत कामकाज झालंय ते तर दिसत आहेच त्याचं संपूर्ण रेकॉर्ड पण त्याच्यावरती दिसत आहे आणि ही सगळी माहिती त्याच्यावरती उपलब्ध आहे आतापर्यंत आपण जे कोविडमध्ये कॉल केले जे काही आतापर्यंत विविध पेशंटना आपण अप्रोच केलं याचा एक सेंट्रल मॉनिटरिंगसाठीचा रेकॉर्ड आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्या माध्यमातनं हे आपल्याला मॉनिटरिंगसाठी उपलब्ध आहे ह्या डॅशबोर्डचा फायदा आम्हाला पूर्ण जे काही आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स आहे तो ट्रॅक होण्यामध्ये होतो आपण आपल्या स्क्रीनवर आता हे डॅशबोर्ड पाहू शकता कोविड केअर कॉल सेंटर म्हणून आपण आता ते डॅशबोर्ड लॉन्च केलेलं आहे आजपासून ह्या डॅशबोर्ड एन एम कोविड केअर डॉट कॉम या वेब ॲड्रेसवरती पब्लिक डोमेन मध्ये अव्हेलेबल आहे याचा जर आपण होम पेज पाहिलं तर साधारणतः आपल्याला आतापर्यंत झालेला परफॉर्मन्स जो आहे तो दिसतोय त्यामध्ये आपण पाहू शकता की एकूण आतापर्यंत आज केलेले जे कॉल आहेत त्याची संख्या चार हजार आठशे एक्कावन्न आहे हे आपले आजचे कॉल आहेत अजूनही कॉल सुरू आहेत हे सायंकाळी उशीरपर्यंत चालू राहणार आहेत हा फक्त आता साधारणतः सव्वा सहा वाजले तोपर्यंतचा असेल सहा वीस पर्यंतचा डेटा एकूण आज चार हजार आठशे एक्कावन्न कॉलमध्ये दहा हजार एकशे सत्याऐंशी मिनिट रेकॉर्ड झालेले आहेत आणि चार हजार आठशे एक्कावन्न पैकी एकशे सहा इमर्जन्सी केसेस होत्या ज्या इमर्जन्सी केसेस आपण ऍड्रेस केलेल्या आहेत त्यांना डॉक्टरांची मदत मिळवून दिलेली आहे त्याच्यापैकी काही केसेस ना आपल्याला मेडिकल अटेन्शनसाठी हॉस्पिटलला डायव्हर्ट करावं लागलं आणि ते आपण डायव्हर्ट केलेले आहेत जर आपण बघितलं चार हजार आठशे एक्कावनच्या खाली आतापर्यंत झालेले एकूण कॉल हे दोन लाख छप्पन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आहेत म्हणजे आपण कोविड कॉल सेंटर लॉन्च केल्यापासून आतापर्यंत दोन लाख छप्पन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कॉल केले त्याच्यामध्ये होम आयसोलेशन व्यक्तीचे किती आहेत कोमॉर्बिड व्यक्तीचे किती आणि पोस्ट कोविडचे किती हा डेटा तिथे अवेलेबल आहे एकूण मिनिट आतापर्यंतचे जर आपण बघितले दहा हजार एकशे सत्याऐंशी च्या खाली पाच लाख अडतीस हजार सहाशे पंचवीस मिनिट आहेत जेवढं आपलं पेशंट सोबत बोलणं झालेलं आहे ते साधारणत त्याच्यामध्ये सुद्धा होम आयसोलेशन कोमॉर्बिड आणि पोस्ट कोविड अशा तीन कॅटेगरीज आहेत एकूण आतापर्यंत जे कॉल आपण केले त्यापैकी तीन हजार एकशे सदतीस इमर्जन्सी केसेस आपण आता टॅकल केल्या म्हणजे ह्या कॉल सेंटरच्या माध्यमातून तीन हजार एकशे सदतीस केसेस अशा मिळाल्या ज्या ठिकाणी आपल्याला त्यांना इमर्जन्सी केस म्हणून टॅकल करता आलं त्यांना कडे डायव्हर्ट करता आलं आणि त्यातल्या काही पेशंटना ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज होती ज्यांना हॉस्पिटल अटेन्शनची इमिजिएट गरज होती त्या ठिकाणी त्यांना आपण डायव्हर्ट करू शकतो हा फक्त तसा रेकॉर्ड आपल्याकडे आहे असं नव्हे याच्यानंतर जे आपलं लॉग इन करतो आणि ऍडमिन पॅनल जे आहे त्या ऍडमिन पॅनलचा जर आपण विचार केला तर त्या ऍडमिन पॅनलवरती अपार्ट फ्रॉम दिस प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन प्रत्येक दिवशी आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रत्येक दिवशी किती कॉल होतात हे पूर्ण रेकॉर्ड त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय साधारणतः दररोज होणाऱ्या कॉल मध्ये आपण आठ ते नऊ हजार कॉल डेली करतो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये होम ऑर्बिट व्यक्तीला केले जाणारे कॉल जे आहेत ते साधारणतः तीन हजार कॉल आहेत त्याचबरोबर होम आयसोलेशन व्यक्तीला केले जाणारे कॉल जे आहेत ते तीन ते चार हजार कॉल आहेत पर दररोज आणि पोस्ट कोविडच्या व्यक्तीला साधारण दररोज आपण दोन हजार कॉल करतो आणि ह्या कॉलमध्ये फक्त कॉलच नव्हे तर त्या कॉलचं संपूर्ण रेकॉर्ड म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला कॉल केलं त्याच्यानंतर त्याचं एज काय वगैरे आणि प्रत्येक कॉलचं आपल्याकडे रेकॉर्डिंग म्हणजे आजपर्यंत आम्ही जे दोन लाख पेक्षा जास्त किंवा अडीच लाख कॉल केलेत हे सर्व कॉलचं रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे सो दॅट एनी रेकॉर्ड so कॅन बी रिट्रीव एनी टाईम जर कुठल्या इमर्जन्सीमध्ये आपल्याला कुठला रेकॉर्ड पाहिजे असेल किंवा ते कॉल पाहिजे असेल त्याचा पण आपल्याला फायदा करून घेता येतो हा जो डेटाबेस तयार होतोय हा डेटाबेस पेशंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे मोस्ट इम्पॉर्टंटली पोस्ट कोविड मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे कारण हा फक्त कॉल रेकॉर्ड होत नाही तर त्या कॉलचे त्याचे जे रिस्पॉन्सेस आहेत ते प्रत्येक रिस्पॉन्सेस रेकॉर्ड करून घेतले जातात आणि त्या पेशंटचा एक डेटाबेस आपल्याकडे बनतो ज्यामध्ये त्या पेशंटची ऍज ऑन दॅट पर्टिक्युलर डेट कंडिशन काय होती हे सगळं रेकॉर्ड बनतं आणि तो आपल्याला पोस्ट कोविड मॅनेजमेंटसाठी एक महत्वाचा आपल्याकडं डेटाबेस तो राहणार आहे साधारणतः आपण रिस्पॉन्सेस पाहतो की हे कसे मिळतायत आपल्याला याच्यामध्ये तर फार आतापर्यंत लोकांचे रिस्पॉन्सेस पॉझिटिव्ह आम्हाला मिळाले अनेक नागरिकांकडनं ना हा एफर्ट अप्रिशिएट केला जातो नागरिक अनेक इतर प्रश्न विचारतात काही पेशंट्सना फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ठीक आहे कोविडच्या बाबतीत आम्हाला हे सिमटम आहेत किंवा ह्या अडचणी आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इतर काही अडचणीत त्या पण सांगितल्या जातात अशा केसेसमध्ये सुद्धा डॉक्टर त्यांना फोन करतात आणि त्यांची ती अडचण ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करतात इमर्जन्सीचा मी उल्लेख केला की ह्या सर्व इमर्जन्सीज आपण त्या ठिकाणी ऍड्रेस करू शकतोय सगळ्यात महत्वाचा जो मला याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जे वाटतं तो आहे सायकोलॉजिकल सपोर्टचा कारण आज कोविड हा असा आजार आहे की त्याच्यामध्ये ती व्यक्ती जेव्हा आयसोलेशन मध्ये असते त्यावेळी आपल्या कुटुंबापासून दूर असते त्यावेळी ती व्यक्ती एकटी असल्यामुळं तिला जर कोणी फोन केला आणि तिच्या तब्येतीची काळजी विचारली त्यातून तिला एक फार मोठा रिलीफ वाटतो तिच्या कुटुंबियांबद्दल विचारलं जातं त्यातून एक तिला रिलीफ वाटतो आणि त्याचबरोबर पोस्ट कोविडमध्ये सुद्धा म्हणजे ती व्यक्ती कोविडमध्ये रिकवर झाली आहे परंतु पोस्ट कोविड मध्ये सुद्धा आपण तिला विचारतोय तिची काळजी घेतोय यातून एक सायकोलॉजिकल बेनिफिट जो असतो सायकोलॉजिकल सपोर्ट जो असतो ते हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे जे आपण ह्या कॉल सेंटरच्या माध्यमातून करतोय एक आपण कॉल सेंटरची आतापर्यंतची कार्यवाही चालू आहे याच्याबद्दल जे कॉल केले जातात मी उल्लेख केला की त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे एक कशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे याच उदाहरण मिळावं म्हणून नमुन्या दाखल एक कॉल आपण या ठिकाणी ऐकूयात सर मी सुरभी बात करू नवी मुंबई महानगरपालिका के कोविड कॉल सेंटर चे हा सुरभी मेरी सर एक्चुअली कॉरपोरेशन की ओर से जिन नागरिकों की कोविड टेस्ट पॉजिटिव आई है और जो अपने ही घर में आइसोलेटेड uh, है उनके तबियत की हर दिन कॉल करके इंक्वायरी की जाती है okay. जिससे कि अगर आपको कुछ मेडिकल हेल्प चाहिए या फिर डॉक्टर से अगर आपको बात करनी हो तो कॉरपोरेशन वो हेल्प uh, आपको अवेलेबल करवा सके okay. uh, आपकी सर कुछ जानकारी चाहिए थी ओके okay. आपको फिलहाल कुछ बुखार या फिर सर्दी जैसा कोई प्रॉब्लम है नहीं कुछ नहीं। ओके okay. uh, गले में खराश या फिर थ्रोट इरिटेशन जैसा कुछ फीलिंग uh, है आपको नहीं नहीं ओके okay. ब्रीदिंग uh, में कुछ डिफिकल्टी है आपको नहीं ओके जस्ट मिनट सर मैं आपके रेस्पॉन्सेज सिर्फ रिकॉर्ड करके लेती हूँ sure. uh, आपके घर पे ऑक्सीमीटर है सर ओके okay. उसका लेटेस्ट रीडिंग आप बता पाएंगे मुझे 9877. 9873 थैंक यू सो मच सर और आपको डॉक्टर ने वो आप टाइम पे ले रहे है यस uh सर -huh. yes. uh, आप डॉक्टर से कंसल्ट करना चाहते है ओके ओके थैंक यू सो मच सर फॉर योर इन्फॉर्मेशन आपको फॉलो अप के लिए कुछ दिन तक कॉल आएगा रोज अगर आपको कुछ मेडिकल की मेडिकल हेल्प चाहिए या फिर आ, आपको लगता है कि डॉक्टर से बात करनी है तो प्लीज आ, हमें बता देना यस थैंक यू सो मच सर थैंक यू फॉर योर वैल्यूएबल टाइम टेक केयर थैंक यू फॉर बाय अशा आशा रीतीने जे कॉल केले जातात त्यामध्ये आपण हे उदाहरण आता ऐकलं की जे आपली कॉल अटेंडेंट आहे क्वेश्चन क्वेश्चनअर जी आहे त्या क्वेश्चनअरच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात पण हा एक्सरसाइ संपूर्ण जो आहे हा फक्त तो क्वेश्चन पुरता मर्यादित नसून आपल्याला ह्या मध्ये एक ऑप्शन अवेलेबल होता की रोबोच्या माध्यमातून ही प्रश्नावली विचारायची परंतु तो ऑप्शन आपण एक्सरसाइज नाही केला आपण ह्या ठिकाणी कॉल अटेंडंटच्या माध्यमातून करत आहोत कारण एक पर्सनल टच त्याला मिळतो प्लस कोविडच्या व्यतिरिक्त काही हेल्थ इमर्जन्सी आहेत त्या पण त्यांच्याकडनं शेअर केल्या जातात काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत ते पण शेअर केले जातात हे सगळे त्या ठिकाणी ऍड्रेस करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये चा फार चांगला या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स मिळताना दिसतोय आणि मला आनंद आहे की आता हे कोविड कॉल सेंटर जे महानगरपालिकेच्या वतीने लॉन्च करण्यात आलेलं आहे ते सर्व नागरिकांच्या सेवेसाठी फुल फ्लेज त्याच्या कॅपॅसिटीमध्ये आज अवेलेबल आहे आणि येणारा जो काही आपला हा कोविडचा कठीण काळ आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला ते मदत करत राहील एकंदर आपण कोविडची जी काही आपली लढाई चालू आहे त्याच्यामध्ये अनेक इनिशिएटिव्ह घेतले शासनाने अनेक इनिशिएटिव्ह घेतले त्यातला एक महत्वाचा जो लेटेस्ट मोहीम शासनाने सुरू केली ती आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातन प्रत्येक घरी महानगरपालिकेची टीम येऊन त्या घरातील सर्व सदस्यांची संख्या त्यांचं रेकॉर्ड एप्लिकेशन वरती केलं जातं आणि त्यांचं पल्सॉक्सने ऑक्सिजन तपासणं किंवा थर्मामीटरने किंवा थर्मल गनने त्यांचं टेम्परेचर घेणं ते सगळं रेकॉर्ड उपलब्ध करून घेणं ही कार्यवाही आपण सुरू केली ती कार्यवाही दहा तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यातली संपणं अपेक्षित होतं आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो हो की नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यातलं आपलं काम हे ऑलमोस्ट पूर्ण केलेलं आहे पहिल्या टप्प्यात आपण तीन लाख पंचवीस पेक्षा जास्त घरांचा सर्वे पूर्ण केला ऍज ऑन ऑफ ऑक्टोबर आणि जर आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वे जे कम्प्लिशन आहे त्याच्यामध्ये नवी मुंबईचं काम हे राज्यामध्ये सर्वोत्तम आहे आणि ज्या सगळ्या लोकांचा आपण सर्व्हे पूर्ण केलेला आहे तो पूर्ण डेटाबेस आम्हाला अवेलेबल आहे त्या डेटाबेसचा या कॉल सेंटरच्या माध्यमातून फोन करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती आता उपयोग होताना आपल्याला दिसतो मी सर्व नवी मुंबईतील नागरिकांचा आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमध्ये रिस्पॉन्स दिला दॅट वॉज व्हेरी गुड आणि ज्या भावनेतून त्यांनी हा रिस्पॉन्स दिला त्या भावनेचा पण मी आदर ठेवतो माझी विनंती आहे की आता दुसरा टप्पा चौदा तारखेपासून आपण सुरू करतो या कार्यक्रमामध्ये आपण दोन वेळा प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहोत सो पहिल्या टप्प्यात ज्यांची एंट्री झालेली आहे त्यांना परत एकदा भेट दिली जाईल आणि दुसऱ्या वेळी फक्त त्यांचे ने ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि थर्मल गणने त्यांचं टेम्परेचर किती आहे हे पाहून त्याची नोंद घेतली जाईल या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा अनेक इमर्जन्सी आपल्याला सापडू शकल्या काही ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी जाणवले त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकलो आणि बऱ्याच अंशी मी महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचाही आभार मानतो कारण अनेक डिफिकल्टीज असताना सुद्धा अनेक रिस्क असताना सुद्धा त्यांनी हे काम पूर्णतः डेडिकेशनने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नागरिकांनी त्याला फार चांगला सपोर्ट दिलेला आहे शेवटचा मुद्दा आपल्याशी संवाद मी साधतोय त्यामधला आहे जी कोविड संदर्भातली त्रिसूत्री आहे ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मी सुरुवातीलाच उल्लेख केला की लॉकडाऊनमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपण आता रिलॅक्सेशन दिलेलं आहे परंतु हे रिलॅक्सेशन दिल्यानंतर सुद्धा आज परिस्थिती अशी आहे की प्रचंड गर्दी होताना आपल्याला दिसते त्यामधल्या काही गोष्टी आपल्याला अवॉइडेबल नसतील कामकाज आहे बाजारहाट आहे ह्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आप आहे परंतु त्या करत असताना ज्या कोविडची त्रिसूत्री आहे त्या त्रिसूत्रीचं भान आपण ठेवतोय का हा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे स्वतः काही जरी झालं इथून पुढे कोविड इज गोइंग टू बी पार्ट ऑफ अवर लाईफ ऍटलीस्ट फॉर फ्यू मंथ्स आणि हाऊ लाँग वी डोंट नो त्यामुळं मास्क आहे मास्कचा वापर केला पाहिजे सोशल डिस्टन्सिंग आहे सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला पाहिजे आणि वारंवार हात धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं ही जी त्रिसूत्री आहे या त्रिसूत्रीचा संपूर्णत पालन सर्व नागरिकांनी करणं गरजेचं आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा जे काही आपले सिनियर सिटीजन असतील घरातले कुटुंब असेल या सर्वांचा जर विचार केला तर त्यांची काळजीची जबाबदारी आपली आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाचं जे ब्रीद वाक्य हेच आहे की मी ज्या पद्धतीने माझी स्वतःची काळजी घेऊ शकतो त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर आपण हा कोविड विरुद्धच्या लढ्यामध्ये सगळेजण यशस्वी होऊ शकतो माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कृपया ही त्रिसूत्री जी आहे ती त्रिसूत्री विसरू नका मास्क सोशल डिस्टन्सिंग आणि हँडवॉश म्हणजे हात धुणं हँड सॅनि सॅनिटाईज करणं ह्या त्रिसूत्रीचं जर पालन केलं आपण तर आपण कोविड विरुद्धच्या लढ्यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकतो आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व नागरिकांनी फार पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केलेलं आहे जे काही ठराविक लोक आहेत की ज्यांना वारंवार सांगून सुद्धा समजत नाही त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही हँडल करतोय परंतु मॅक्झिमम आर रिस्पॉन्डिंग व्हेरी पॉझिटिव्हली याच पद्धतीने आपण रिस्पॉन्ड कराल अशी माझी अपेक्षा आहे मला विश्वास आहे की आपल्या माध्यमातून शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नातून ह्या कोविड विरुद्धचा लढा जो आहे तो लवकरच आपण यशस्वी करू आणि सर्वजण यातून बाहेर पडूया लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।